आपण ज्यावेळी एखाद्याला शब्द देतो किंवा प्रॉमिस करतो ते प्रॉमिस आपण मन लावून आणि प्रामाणिकपणे पाळलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस म्हटलं होतं की आपण एका एक वेळेस दोन व्हिडिओ अपलोड करणार आहे दोन्ही व्हिडिओ इंटर रिलेटेड आहेत आणि खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही या गोष्टी शिकणार आहात शुगर सेल घरगुती साहित्यामधून आणि प्रोफेशनल वेने कशी बनवायची ह्या तिन्ही पद्धती आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देखील दिलेली आहे इथे आपण वॅनिना स्पॉन्ज तयार करून घेतला आणि त्याचे तीन ठिकाणी मार्किंग करून घेतलं आपण सुरीच्या सहाय्याने आता आपण हे थ्रेडने कट करणार आहोत म्हणजे धाग्याने कट करणार आहोत तुम्ही नीट ऐका की आपण काय म्हटलं की आपण नाईफच्या सहाय्याने तीन मार्किंग करून घेतले म्हणजेच आपल्याला स्पॉन्जचे चार लेअर्स मिळणार आहेत आपल्याला या केकला थोडीशी हाईट द्यायची आहे त्यामुळं आपण ही ट्रिक वापरलेली आहे डेफिनेटली यामुळे काय होतं की थोडीशी हाईट जास्त होते आपण याच्यामध्ये ओमरे इफेक्ट देखील दाखवणार आहेत त्यामुळे तुम्हाला ते कलरचं शेडिंग हे व्यवस्थित समजावं म्हणून आपण थोडीशी हाईट देतो स्पॉन्जला यासाठी आपण अडीच कप वणी लप्रेमिकचा वापर केलेला आहे तीन टेबलस्पून रिफाईंड ऑइल आणि गरजेप्रमाणे पाण्याचा वापर करतो आणि हा केक आपण म्हणजे हे बॅटर आपण टॉल केक मोल्डमध्ये बेक केलेलं आहे जर जा तुमच्याकडे हा मोल्ड नसेल तर तुम्ही सहा इंचाच्या आपल्या रेग्युलरच्या मोल्डमध्ये वेगवेगळं बेक केलं तरीही चालेल नेहमीप्रमाणे आपण स्पॉन्जमध्ये थ्रेड फिक्स केला आपल्या पुढच्या बाजूला आलं की त्याला क्रॉस दिला आणि धागा बाहेरच्या बाजूला ओढला अशा पद्धतीने आपल्याला चार लेयर्स मिळालेल्या आहेत ले स्पॉन्ज क्रमकोट करून घेताना टेबलला थोडीशी क्रीम लावून घ्यायची आणि पहिली लेअर ठेवायची व्यवस्थित शुगर वॉटर किंवा प्लेन वॉटरने सोप करायचं बोटाने चेक करायचं वॉटर ऊज व्हायला लागलं की सोकिंग थांबवायचं आहे आणि क्रीम अप्लाय करायची नेहमीप्रमाणे आपण टू अँड फ्रो मेथडने क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घेतो टॉपच्या फिनिशिंगबरोबर साईडचं फिनिशिंग, फिनिशिंग देखील करून घ्यायचं आहे अंगठ्या शेजारचं बोट हे पॅलेट नेपवरती ठेवायचं म्हणजे इंडेक्स फिंगर ही आपली पॅलेट नेपवरती आली पाहिजे पहिली लेअर व्यवस्थित कोट झाल्यानंतर इथे रसमलाई क्रशचा वापर करतोय हा रेडीमेड क्रश आहे तुम्ही ओरिजिनल घरी बनवलेली रसमलाई देखील वापरू शकता रसमलाई घरच्या घरी कशी बनवायची याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे आता आपण सेकंड लाय ठेवून घेतो आणि साईडचं फिनिशिंग अगोदर करून घेतो साईडचं फिनिशिंग करून झाल्यानंतरच आपण शुगर वॉटर स्प्रे करणार आहोत यामुळे काय होतं की थोडं जर गॅप असेल कुठे तर त्या साईडला लेअर बेंड होते जर अगोदरच आपण शुगर वॉटर स्प्रे केलं तर म्हणून अगोदर साईडचं फिनिशिंग करायचं आणि त्यानंतर शुगर वॉटर स्प्रे करून घ्यायचं बोटाने चेक करायचं आणि त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे सेकंड लेअर देखील कोट करून घेतो हे पहा अशा पद्धतीने आपण पॅलेटने होल्ड करतो सेकंड लेअरचं फिनिशिंग झाल्यानंतर आपण रसमलाई क्रसचा वापर करतो आपण चारही लेअर कोट करताना याच मेथडचा वापर करतो याच्यामध्ये कोणताही चेंज नाही आहे फक्त जर तुम्ही ओरिजिनल रसमलाई वापरली तर जे रसमलाईचे बॉल्स असतात त्याचे जे देखील छोटे छोटे पीस म्हणजे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही फिलिंगसाठी वापरू शकता त्याने केकची टेस्ट आणि सुंदर लागते आपण या केकमध्ये ओमरे इफेक्ट नंतर शुगर सेल टॉपिंग या दोन्ही गोष्टी शिकणार आहोत परंतु त्याचबरोबर गोल्डन डस्टने ज्यावेळेस बॉर्डर देतो त्यावेळेस ती चार मेथडने आपण कसं वेगळ्या पद्धतीने गोल्डन डस्टचं मिक्सर बनवू शकतो याही गोष्टी शिकणार आहोत आपला केक व्यवस्थित क्रमकोट झालेला आहे आता आपण हा लिफ्टरने लिफ्ट करायचा आहे मी तुम्हाला इथे दाखवते अशा पद्धतीने तो इझिली लिफ्टरने लिफ्ट होतो आणि केक बेसवरती ठेवून घ्यायचा आणि थोडा हलक्या हाताने म्हणजे थोडंसं काळजीपूर्वक आपण हा लिफ्टर बाजूला करतो हे कुठलंही मॅजिक नाही मी तुम्हाला सांगितले प्रॅक्टिसने ह्या गोष्टी इझिली येतात तुम्ही केअरफुली पा अशा पद्धतीने आपण लिफ्टर बाहेरच्या बाजूला ओढतो आता आपण हा केक अर्धा तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊयात अर्धा तास झालेला आहे आता आपण फायनल टच देऊन घेतोय फायनल टच देऊन घेताना देखील आपण त्याच पद्धतीने क्रीम स्प्रेड करतो आपण क्रमकोट कोट करून ज्यावेळेस फ्रीजमध्ये अर्धा तास केक सेट होऊ देतो आणि त्यानंतर फायनल टच देऊन घेतो त्यावेळेस हे लवकर अगदी इझिली होऊन जातं आपल्या टॉप लेअरवरती अजिबात क्रम दिसत नाही फायनल फिनिशिंगच्या वेळेस आपण अगदी फाईन क्रीम वापरतो म्हणजे परफेक्ट चिल असते ती क्रीम त्याचबरोबर परफेक्ट व्हीप झालेली क्रीम असते अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस फायनल फिनिशिंग करून घेतो त्यास डेफिनेटली केक व्यवस्थित फाईन फिनिशिंग होऊन जा जातो पण ज्या वेळेस आपली एखाद्या केकची क्रीम थोडीशी राहिली आहे किंवा आपण क्रीम व्हीप करताना ओव्हरबीट झाले आहे समजा तर ती क्रीम आपण फायनल फिनिशिंगला वापरू शकत नाही का तर ती क्रीम देखील आपण फायनल फिनिशिंगला वापरायची आहे पण त्यासाठी काही ट्रिक्स फॉलो करायच्या आहेत ते आपण पुढे डिस्कस करतो आहे तुम्ही इथे पाहू शकता आपण प्लेन्स कायपर्य हा स्पॉन्ज व्यवस्थित फायनल फिनिशिंग करून घेतो आहे पण जास्त फिनिशिंग करायचं नाही काही ओमरे इफेक्टमध्ये ऑलरेडी जास्त क्रीम असते त्यामुळे आत फिनिशिंग नाही जास्त केलं तरी चालेल आता आपलं सेकंड टेक्निक जे आपण म्हटलं होतं त्या टेक्निकचा आपण एक्सप्लेन करूया इथे ही लाईट येलो कलरची क्रीम आहे ही ऑलरेडी एकाकेला अगोदर यूज करताना थोडीशी राहिली होती मग ती अगदी परफेक्ट चील नव्हती तर त्यासाठी आपण काय केलं की ती क्रीम ज्यावेळेस आपण पॅलेट नाईपनी स्प्रेड करतो त्यावेळेस थोडंसं अधूनमधून आपण स्प्रे बॉटलनी नॉर्मल वॉटर स्प्रे करून घेतो हे शुगर वॉटर नाही आहे नॉर्मल वॉटर स्प्रे करतो आणि हे व्यवस्थित पॅलेट नाईपनी फिनिशिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर प्लेन स्क्रॅपरने फिनिशिंग करून घ्यायचं इथे वरच्या बाजूला जी क्रीम आलेली आहे ती आपण तशीच ठेवणार आहोत जर उमरे इफेक्ट मी पहिल्यांदा ट्राय करत असाल आणि पेटल नोझलनी ट्राय करत असाल तर ही वरची क्रीम का तशी ठेवायची तुमच्या पुढे लक्षात येईल आता व्यवस्थित फिनिशिंग करून झाल्यानंतर आपण सेंटरला ग्रीसिंग ब्रशचा यूज करून एक डिझाईन काढून घेतो इथे नूर इलेवन हे पेटल नोझल आपण आहे आणि पायपिंग बॅगमध्ये जस्ट व्हाईट क्रीम घेतलेली आहे जो ब्रॉड एंड आहे तो खालच्या बाजूला ठेवायचा आणि पहिली लेअर देऊन आहे की फक्त व्हाईट क्रीमने देऊन घ्यायचे अशा आपण दोन लेअर्स देऊन घेणार आहोत जर आपण पेटल नोझलने उमरी इफेक्ट देत असू आणि पहिल्यांदा देत असो तर काय होतं ज्यावेळेस फर्स्ट लेअर तुम्ही तयार करून घेता त्यावेळेस ती मे बी आपल्या केकवर आतल्या बाजूला बेंड होते त्यासाठी आपण आतली क्रीम थोडीशी तशीच ठेवली म्हणजे त्याला एक थोडासा सपोर्ट मिळतो परंतु प्रॅक्टिस एकदा झाल्यानंतर या गोष्टी नाही केल्या तरी चालेल नेक्स्ट लेयर तयार करण्यासाठी स्काय ब्लू कलरचा वापर करतोय परंतु हे डिरेक्टली क्रीम मध्ये नाही वापरायचं जस्ट आपण थोडंसं सा टूथपिकच्या सायने वगैरे घ्यायचं आणि ते थोडं थोडं क्रीम मध्ये वापरायचं आता नेक्स्ट लेयर्स करताना आपण अगोदरचे थोडंसं जो ड्रॉप घेतला होता तो टूथपिकच्या साहाय्याने थोडं थोडं करून ॲड करतो क्रीम मिक्स करून बघायचं अगोदरच्या शेडपेक्षा थोडीशी डार्क शेड झाली का चेक करायचं आणि त्यानंतर आपण टू थ्री लेयर्स तुमची आहे की तुम्हाला टू लेयर्स आहेत थ्री लेयर्स हवे आहेत तुम्ही इथे पाहू शकता आपल्या कलरचं शेडिंग हळूहळू थोडस थोडस डार्क होत चाललेलं आहे या सेम पद्धतीने आपण पूर्ण केक कवर करून घेतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही ओमरे इफेक्ट देत आहे आणि तो पेटल नोजलनी देत आहे त्यावेळेस केकच्या हाईटला तुम्ही थोडंसं बेंड झालं पाहिजे म्हणजे थोडंसं वाकून हे काम करायचं आहे अदरवाईज एखाद्या तुम्ही मोठा डब्बा असेल किंवा दोन टर्न टेबल असेल तर ते एकावर एक ठेवा आणि करून घ्या अदरवाईज आपण थोडंसं खाली वाकून हा इफेक्ट द्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित इफेक्ट दिला जातो कारण की ही पेटल नोझल आहे म्हणजे पाकळीची जी आपली वरची लेअर असते ती व्यवस्थित पाकळीसारखी बाहेर दिसली पाहिजे त्यासाठी त्या केकच्या केक लेवल आपल्याला थोडंसं खाली वाकून हा पूर्ण इफेक्ट कम्प्लीट करायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता लाईट शेड पासून अगदी डार्क शेड पाहिजे खूपच छान ओमरे इफेक्ट आपण आपल्या केकला देऊन घेतलेला आहे आता आपण शुगर सेल बनवून घेतलेली आहे ती केकवरती ठेवून घ्यायची फक्त ती केकवरती ठेवल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं आहे आणि आतमध्ये देखील क्रीम भरायची आहे जेणेकरून ही बेंड होऊ नये कारण की खालच्या बाजूला शुगर असल्यामुळे आपण यातमध्ये टूथपिक वगैरे काही इन्सर्ट करू शकत नाही आता हे टॉपर आहे अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये थोडंसं खाऊन घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं प्लेस केलेलं आहे आपल्या शुगर सेलला आपण गोल्डन बॉर्डर देऊन घेतली आहे त्यासाठी गोल्डन डस्टचा वापर केलेला आहे फक्त एक प्लेन ब्रशने आपण ही व्यवस्थित बॉर्डर देऊन घेतली आहे पण ज्या वेळेस आपण उमरे फेट देतो त्यावेळेस आपल्याला गोल्डन कलरची बॉटर सॉरी बॉर्डर द्यायची आहे त्यावेळेस काय करायचं तर त्या गोल्डन डस्टमध्ये आपण एकतर इओप्रिक्स हे रेडीमेड मार्केटमध्ये बॉटल मिळते ती वापरू शकता अदरवाइज तुम्ही प्लेन डस्टमध्ये म्हणजे गोल्डन डस्टमध्ये तुम्ही न्यूट्रल जेलचा वापर करू शकता ही सेकंड मेथड आहे त्याचबरोबर गोल्डन डस्टमध्ये रिफाईंड ऑइलचा वापर करू शकता अँड फोर्थ मेथड म्हणजे आपण घरात प्रत्येकाच्या लिंबू असतं तर त्या लिंबाचा रस जरी आपण गोल्डन डस्टमध्ये यूज केला आणि अशा पद्धतीने थोडंसं एक मिक्सर पातळ करून घेतलं आणि व्यवस्थित बॉर्डर देऊन घेऊ शकता म्हणजे आपण चार पद्धतीने या बॉर्डर्स देऊ शकतो मी इथे न्यूट्रल जेलचा वापर केलेला आहे आणि बॉर्डर देऊन घेतली आता अशा पद्धतीचे गोल्डन बॉल्स आणि असे कलरफुल बॉल्स आपण वापरतोय आपल्या केकचे डेकोरेशनसाठी हे सगळे बॉल इडिबल आहेत फक्त आपण शुगर सेलमध्ये जे टॉपर लावलेलं आहे ते फक्त नॉन इडिबल आहे शुगर सेल देखील इडिबलच आहे आपण थोडंसं रिकॉल करू आहे की आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो फर्स्ट ऑफ ऑल आपण ओमरे इफेक्ट शिकलो विथ शुगर सेल टॉपिंग सेकंड थिंग जर आपण फायनल फिनिशिंग करतो आहे केकचं तर त्यासाठी आपली क्रीम जर फाईन बीट झालेली नाही तर आपण जस्ट नॉर्मल वॉटर स्प्रे केलं आणि फिनिशिंग देऊन घेतलं तरीही तुम्ही पाहू हो शकता खूप छान फिनिशिंग झालं त्याचबरोबर आपण गोल्डन डस्टनी ज्यावेळेस बॉर्डर देऊन घेतो आहे तर ते मिक्सर कसं बनवायचं फर्स्ट वन इज आपण रिफाइंड ऑइलचा उपयोग करू शकतो सेकंड आपण न्यूट्रल जेलचा वापर करू शकतो थर्ड लेमन ज्यूस म्हणजे लिंबाच्या रसाचा वापर करू शकतो आणि फोर्थ वन एव्हाप्रेक्स अशी बॉटल मिळते तुम्हाला मार्केटमध्ये रेडीमेड त्याचाही वापर करून तुम्ही खूप छान पद्धतीने गोल्डन बॉर्डर देऊन घेऊ शकता ओमरे इफेक्ट देताना आपण टॉपला क्रीम थोडीशी तशीच ठेवली का तर आपण ज्यावेळेस पेटल नोजल वापरतो हा इफेक्ट देण्यासाठी तेच पहिली लेयर आहे ती मे बी बेंड होऊ शकते जर थोडीशी क्रीम पातळ झाली असेल तर त्यासाठी आपण प्रिकॉशन म्हणून थोडीशी क्रीम वरती ठेवली होती आणि तुम्ही पाहू शकता आपण जस्ट एका एक ड्रॉपमध्ये ऑलमोस्ट एक ते दोन ड्रॉपमध्ये हा सगळा इफेक्ट दिला आहे कारण की आपण फक्त टूथपिकच्या साह्याने थोडी थोडी टूथपिक आपण क्रीममध्ये यूज केली आणि ही शेड डार्क म्हणजे लाईट टू डार्क अशी करत गेलो आणि खूप छान असा फाईन सुंदर आपला ओमरे इफेक्ट तयार झाला मी माझ्या स्टुडंट्सला क्लासमध्ये ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये एक्सप्लेन करते त्याच पद्धतीने आपण ही सगळ्या गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं थोडासा आपला व्हिडिओ नक्कीच मोठा होतो परंतु मला असं वाटतं की माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पूर्णपणे प्रामाणिकपणे मी सगळ्या गोष्टी माझ्या व्ह्युअर्सला द्याव्यात तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि शुगर सेल तीन वेगवेगळ्या पद्धतीने कशी बनवायची याचा व्हिडिओ देखील ॲट ए टाइम म्हणजे एकाच एक वेळेस दोन व्हिडिओ आपण हे अपलोड केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तो, तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक शाही मिठाई बनवणार आहोत परंतु ती पूर्णपणे अगदी घरगुती साहित्यामधून बनवलेली आहे मी असं अजिबात म्हणणार नाही की त्याची चव मार्केटप्रमाणे आहे त्यापेक्षाही सुंदर चव आहे परंतु अगदी घरगुती साहित्यामधून आपण ही मिठाई कशी बनवू शकतो त्यासाठी भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पेन ब बाय थँक्यू